आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शरू तू फक्त हो बोल, तुला या क्षणी मी इथून घेऊन जातो. तू नको काळजी करूस. अगं अक्षर नाही येणार इतक्या. तू तू आधी मला उत्तर दे. खूप काही घडून गेलंय. आता मी वाड्यावर आले होते हे शरूला कळलं नाही पाहिजे. खूप वाईट वाटेल तिला. अजून खचून जाईल ती. पण हे तिला विश्वासात घेऊन सांगू की नको? शरू अक्षर आले तर येऊ दे. मी पुन्हा बोलेन तिच्याशी. माझं किती प्रेम आहे ना तुझ्यावर मी समजावेन तिला. तिचं मन बदलण्याचा प्रयत्न करेन मी. आणि तरी ती काय बोलली ना तर आपल्या प्रेमापोटी मी ती सगळं ऐकून घेईन. शरू आज आज काही येऊ दे. पण मी इथून मागे हटणार नाही. शरू आज तू मला कितीही समजाव पण मी ऐकणार नाही. मला तुझा होकार ऐकायचंच आहे. नकोय ना तुला गोंधळ. अगं बघ होकार दे ना आपल्या लग्नासाठी. मी लगेच जातो इथून. शरू मी आज काही ऐकणार नाहीये. फक्त तुझा होकार ऐकण्यासाठी माझे कान आतुर झाले. शरू प्लीज हो बोल. प्लीज हो बोल. शरू नुसतं ठीक आहे नकोय मला. प्रॉमिस कर मला तू माझ्याशी लग्न करशील. शरू मला प्रॉमिस कर माझ्याशी लग्न करशील. शरू शरू प्रॉमिस कर तू माझ्याशी लग्न करशील. तुला माझी शपथ आहे शरू. शरू त्या घरात परत पाऊल टाकायचं नाही. मी तुला आता सांगून ठेवते आणि तुला आता हे शेवटचं सांगते मी. बस जे झालं ते खूप झालं. आता माझा निर्णय झालाय. मी तुझं लग्न त्या घरात करून देणार नाही. शरू काय ग कोणाकडे बघतेस? कोण आहे तिकडे? मी सूर्यवंशी वाड्यावर गेले होते हे हिला सांगणं चुकीचं होईल. तिला वाईट वाटेल आणि पुन्हा गैरसमज होईल. तिच्याशी खोटं बोलणं ही चुकीचं आहे. पण बोलावं तर लागेल. सांगते माझ्या अग मैत्रिणीचा फोन आला होता. थोडा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे धावत धावत गेले. मी गडबडीत किल्ली घेऊन गेले. सॉरी शरू. बर आता चल. मला खूप भूक लागली. तुलाही लागली असेल ना. चल.
आज पहिल्यांदा शरू तुझ्याशी खोटं बोलावं लागलंय. खरंच तुला अंधारात ठेवायचं नाहीये, पण तुझ्या काळजीपोटी मी खोटं बोलले, मला माफ कर. ताई, आज पहिल्यांदा तुला खोटं बोलावं लागलं माझ्याशी, आणि तेही माझ्याच मुळे. पाणी घे, सावकाश हसका लागेल. वहिनी, मी किचन मध्ये आहे, काय बी लागलं तर मला आवाज दे, स्वतः उठू नको. ताई, भाऊ किती काळजी करशील, आणि आता मला लय बरं वाटतंय. तस बी सुंदर आहे की माझ्या बरोबर, तुम्ही जावा नाही वाटता. बरं, काळजी घे रे. आले. सुंदर, मला कळतंय र, माझ्या आजारपणामुळे तुझ्या आणि अक्षराच्या लग्नाला लय होतोय. मला खूप वाईट वाटतंय बघ. समद छान साधून आलो होत, पण मी अचानक. हे बघ आई, आता आहे ना, असला विचार करायचा नाही. अगं लगीन काय कवा बी होईल, पण आमच्यासाठी तू मोलाची आहेस. आणि मला खात्री आहे तू बरी झालीस ना की हे समद उत्साहानं करशील बघ. भैरा, ते मी हा समद करेनच, पण आता समद जमून आलो होत बघ. दैव का सारखी आपली पाठ ठरताय. आई, म्हणलं ना आता असला विचार करायचा नाही म्हणून. आणि हे बघ, आता सौताची काळजी घ्यायची, सौताकडं नीट लक्ष द्यायचं, कळलं काय? मी कशाला काळजी कर, माझीच नाही या समद्या घरादाराची काळजी घेणारी येईल की आता. अक्षरा या घराची सून म्हणून आली ना का बघ, समधी मार्ग निघून जाईल, आणि अक्षरा हे घर बी फुटू देणार नाही, माझी खात्री आहे. सुंदर, आपण ना अश्विनांना शरूचं लगीन